सी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे महापालिका निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला आतापर्यंत 6.5 कोटींचा खर्च आलेला आहे। निवडणूक आयोग स्वतः निवडणुकीसाठी इतका खर्च करत असताना उमेदवाराला मात्र 4 लाखांच्या खर्चाचंच बंधन होतं। निवडणुकीत निवडणूक आयोगानं एका उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा 4 लाख इतकीच निश्चित केली होती, पण त्याचवेळी निवडणूक आयोगाला मात्र पुण्यात प्रत्येक वॉर्डात निवडणूक घेण्यासाठी 8,55,000 इतका खर्च आलाय। त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीसाठी आयोगाला आतापर्यंत तब्बल 6,50,00,000 रुपये खर्च करावे लागले। या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। अंदाजे 6-6.5 कोटी पर्यंत पूर्ण निवडणूक प्रक्रियेचा खर्च जाण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी अधिकाऱ्यांचे मानधन, मांडव, व्हिडिओग्राफीचा खर्च, व्हेकल्सचा खर्च आहे, मतदार याद्या छपाई, इतर स्टेशनरी छपाई याचाही खर्च आहे। एका वॉर्डात निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगानं स्वतःची मर्यादा 13 लाख इतकी ठेवली आहे। असं असताना उमेदवाराला मात्र 4 लाखात खर्च भागवताना मोठी कसरत करावी लागली। महापालिका निवडणुकीत निवडणूक आयोगाचा एका प्रभागासाठीचा खर्च 8.5 लाख रुपयांनो गेला आहे। असे असेल तर उमेदवारांसाठी 4 लाखाची मर्यादा का, असा मुद्दा उपस्थित केला जाऊ लागलाय। आता किमान हा अनुभव लक्षात घेऊन तरी यापुढील काळात निवडणूक आयोगानं उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी पुढे येऊ लागली आहे। वाढलेली मतदान केंद्र, त्यामुळे वाढते कर्मचारी, वाहनं या सगळ्यामुळे खर्च वाढल्याचं समर्थन करण्यात येत आहे। आणखी आश्चर्याची बाब म्हणजे हा खर्च आयोगानं नाही तर पुणे महापालिकेनं केलाय। झी 24 तासाठी पुण्याहून नितीन पाटोळेसह अमोल जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।